हरिओम, मी अपर्णा वीरा पाटील. माझे मिस्टर एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला होते. ते काही ती कंपनी काही कारणास्तव बंद पडली आणि त्याच्यानंतर मग ते जॉब शोधत होते. तर जॉब शोधत असताना त्यांच्या मित्राचा एकदा फोन आला की असं असं कंपनीमध्ये तुम्हाला जागा आहे, तुम्ही तिकडे येऊन इंटरव्ह्यू द्या. ते तिकडे जाऊन इंटरव्ह्यू पण देऊन आले आणि तिथून काही म्हणजे 10-15 दिवस झाले तरी काहीही त्या तिथून उत्तर येत नव्हतं. तर माझ्याकडे माझे सासू होते त्यांच्याजवळ आपल्या उपासना केंद्रातील लतिका विराकिणी ह्या आल्या आणि असंच गोष्टीमध्ये म्हणाल्या ते तू बापूंची भक्त आहे मग येत का नाही उपासनेला, शनिवारी उपासनेला येत जा. तर माझ्या मनात पण थोडंसं आलं की बाप आहेत उपासना असते म्हणून जाऊ म्हणून मी शनिवारी उपासनेला गेली. उपासना झाली, बापूंना सांगितलं बापू असं असं माझा प्रॉब्लेम आहे, मिस्टरांचं कंपनीचं हे झालेलं आहे, तुम्ही बघा म्हटलं. कुठे इंटरव्ह्यू तर देऊन आल्यात पण अद्याप काही तिथून उत्तर आलं नाही. दुसऱ्या दिवशी रविवार असतो, रविवारी ऑफिसेस बंद असतात. नंतर मग रविवार गेल्यानंतर सोमवार उजाडला आणि सोमवारी तिथून हेड ऑफिसवरून कंपनीमध्ये जे डायरेक्टर असतात ते आले होते आणि त्यांची मीटिंग झाली तिकडे. त्या मीटिंगमध्ये माझ्या मिस्टरांचं नाव सुचवलं गेलं आणि ते झाल्यानंतर मंगळवारी लगेच दुसऱ्या दिवशी जे मित्र होते त्यांचे मिस्टरांचे त्यांनी फोन करून सांगितलं की तुझं म्हणजे सिलेक्शन झालेलं आहे, तुम्हाला फोन येईल सांगते तुला. आणि लगेच बुधवारी लगेच तिसऱ्या दिवशी मिस्टरांना फोन आला की तुम्ही येऊन कंपनीमध्ये भेटा आणि त्यांना सांगितलं की तुम्ही 8 दिवसाने जॉईन व्हा. बापूंकडे जाताच माझ्या मिस्टरांचा आणि आज 6 वर्ष झाली तिकडे माझे मिस्टर काम करतात, सिनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत आहे. हरिओम अभिनंदन नाथ सर.